मोदींवर टीका केल्यानं शिरूरमध्ये निधी कमी पडला असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान केलंय. निधी कमी पडू नये यासाठी मोदींना पाठिंबा द्या असं अजित पवार म्हणतायत. बारामतीमध्ये अजित पवार यांच्याकडून धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे. तर माझं काम करा, पत्नीचं काम करा अशा धमक्या ते देत आहेत असं राऊत म्हणालेले आहे. अजित पवार यांनी प्रचार सभांदरम्यान जे काही वक्तव्य केलं होतं त्यावरून राऊतांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते. तर राऊतांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे आरोप केलेले आहे. तर अजित पवारांकडून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत असं राऊत म्हणाले. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली, युतीचं काम करा नाहीतर तुरुंगात टाकू वगैरे धमक्याच्या सुरू आहेत ना. तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सप्पर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत आहे? लोकशाही आहे ना, लोकांना ठरव द्या. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.